विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ॲडव्होकेट वैभव पाटलांचा अनिल बाबरांवर पलटवार। विट्याच्या राजकारणात टेंभूच्या पाण्याने चांगलाच पेट घेतला आहे। खणापूर अटपाडी तालुक्यातील टेंभूचे कालवे राजकीय श्रेयवादाने ओसांडून वाहू लागले आहेत। टेंभू योजनेत काही गावांचा समावेश झाल्यानंतर ॲडव्होकेट वैभव पाटलांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने आनंदोत्सव साजरा केला। यानंतर अनिल बाबर यांनी टेंभू योजनेसाठी मी जीवाचं रान केलं आहे असं म्हणत ज्यांना या योजनेतील गावांची नावे माहीत नाही ते श्रेय घेत आहेत असं टीका केली होती। या टीकेवर ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे। पाहूयात काय म्हणाले आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 4 दिवसापूर्वी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या दूरदृष्टीपणावर ज्या वंचित गावं जी टेंभूच्या पाण्यापासून होती त्याच्या संदर्भात पाणी रिझर्व्ह करण्याच्या संदर्भात आणि त्या वंचित गावांचा या निमित्तानं टेंभूमध्ये समावेश करण्याच्या निमित्तानं जो जिया झाला तो जिया झाल्यानंतर एक आनंदोत्सव या निमित्तानं साजरा करावा आणि बऱ्याच वर्षाचा जो तो टेंभूच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावाचा प्रश्न सोडवल्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक आनंद साहेबांचं धन्यवाद मानावं म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही थोडंसं पेढे वाटून आनंद व्यक्त केला। काही जी गावं होती त्या गावातील लोकांना त्यांचा समावेश झालाय आणि ते करण्यामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी फार मोठा वाटा उचललाय। ही भूमिका त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही काही गावांमध्ये डिजिटल पोस्टर्स या निमित्तानं आम्ही लावली। काही ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पेढे वाटून हा आनंद साजरा करायचा प्रयत्न केला। या भागातील मी त्या दिवशी पण बोलताना सांगितले की या भागातील जनतेवरती जो आम्ही दुष्काळी भागातले आहोत आमच्यावरती या निमित्तानं अन्याय होतो तो अन्याय पुसण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेब करत असते तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या निमित्तानं साहेबांचा सत्कार किंवा हत्तीवरून साहेबांची मिरवणूक काढू असं आम्ही या निमित्तानं जाहीर केलं। हे सगळं होत असताना इथले लोकप्रतिनिधी आमदार त्यांना थोडंसं या निमित्तानं काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी आमच्या ह्या जल्लोषाने हे सगळं बघितल्यानंतर 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि ज्या टेंभू योजनेच्या माध्यमातून या परिसरातील जनतेचा जीवनमान उंचवणार आहे त्यांचं आणि काम केलेल्यांचं अभिनंदन आणि आजपर्यंत त्यांना झालेल्या व्यथेवरती शेवटी तुम्ही आम्ही सगळे लोकप्रतिनिधी कुणाला किती काळ हे सत्तेमध्ये मिळाल अपेक्षा तुम्ही आम्ही सगळेजण मिळून या योजनेसाठी काम करत होतो एकामधून ही भूमिका सर्वांची असताना उगच त्यांना का कुणास्तव असं वाटलं की ह्याचं श्रेय कुणातरी मी सोडून कुणातरी मिळते आणि का कुणास्तव त्यांनी तो विषय पाण्याच्या बद्दल धन्यवाद व्यक्त करावा पाण्याच्या बद्दल आनंद व्यक्त करण्याचं सोडून आम्हा सर्वांच्या वरती मात्र बेछूट आरोप करण्याची भूमिका त्यांनी या निमित्ताने घेतली। अगदी आम्ही जयंत पाटील साहेबांच्या हत्तीवरून मिरवणूक काढतो असं म्हणण्यानंतर ते म्हटले की माझी परिस्थिती नाहीये आणि माझी परिस्थिती नाही म्हणून मी बैलगाडीत त्यांची मिरवणूक काढतो। मला त्यांना या निमित्तानं सांगायचं की हत्ती काय माझ्या घरचा नाहीये हे विटा शहर हे विटा शहरातील नागरिकांनी स्वतःजवळचा पैक पैक घेऊन हा हत्ती विटा शहरामध्ये आणलेला आहे। हा काय सदाशिव पाटील किंवा हनुमंतराव साहेबांच्या घरचा हत्ती नाही एक भावना असते एक आनंदाच्या भरामध्ये आपण एखादी गोष्ट बोलून जातो की आपल्या नेत्यांनी एवढं मोठं जर आमूलाग्र आणि त्या धोरणानंतर किंवा त्या निर्णयानंतर त्या परिसरामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे जीवनमान लोकांचं उचलणार आहे असा जर मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला असेल तर का आम्हाला वाटू नये की त्या नेत्याचं उदय उदय करावं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्याच्यासाठी मग हत्तीवरून मिरवणूक काढावी एवढं म्हणलं तर तुमची आणि आर्थिक तुलना करायचा काय प्रश्न या निमित्ताने येत नाही। तसं पाहिलं तर राजकारणामध्ये खरं एवढा अहंकार नसलाच पाहिजे राजकारणामध्ये जर आपण अहंकार घेऊन जर काम करायला लागलो तर मग
सगळ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने या निमित्तानं पुढे येतात. सात निवडणुका या निमित्तानं विधानसभेला तुम्ही लढलाय. त्या सात मध्ये तीन वेळा तुमचा पराभव झाला, चार वेळा तुम्ही विजयी झाला. राजकारणामध्ये काम करत असताना जय पराजय हे त्या त्यावेळच्या राजकीय परिस्थिती, ते तुमचं काम, तुमचं काय जे असतं ऍक्टिव्हिटी, त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. 2019 विधानसभेच्या निवडणुकीचं जर आपण सगळ्यांनी विश्लेषण बघितलं असेल तर तो आपल्या सर्वांना माहित आहे की त्यावेळची राजकीय परिस्थिती अशी होती की आदरणीय सदाशिवभाऊ पाटील यांनी जर राष्ट्रवादीच्या चिन्हावरती जर निवडणूक लढवली असती तर या मतदारसंघातला आजचा लोकप्रतिनिधी म्हणून 100% ते या मतदारसंघाचं नेतृत्व करते अशी परिस्थिती त्यावेळी होती. परंतु काय त्यावेळची राजकीय स्थित्यंतर किंवा काय राजकीय गोष्टी अशा होत्या की त्यावेळी अपक्ष म्हणून आदरणीय सदाभाऊंनाही निवडणूक लढणं गरजेचं होतं. तसे काही आमचे मित्र त्यावेळचे त्यांच्याशी आमच्या काही वाटाघाटी या निमित्तानं झालेल्या होत्या. परंतु तुम्हाला माहित आहे की त्यावेळी आता असणाऱ्या आमदारांनी शिवसेनेच्या चिन्हावरती पुन्हा एकदा निवडणूक लढवायला ठरवलं आणि त्यावेळी शिवसेनेचे भाजपची युती या निमित्तानं झाली. आणि जे मित्र ज्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आमच्याबरोबर राहू आणि आपण सगळेजण अशा पद्धतीने जाऊ, त्यांच्या मनामध्ये असताना आम्हाला मदत करायचं. तुम्ही मात्र राजकीय सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करून त्यांच्यावरती राजकीय दबाव या निमित्तानं भाजपच्या काय मंत्री मुख्यमंत्र्या तत्कालीन मुख्यमंत्री असतील काही तिथले पदाधिकारी असतील यांच्याकडून आणला आणि त्यांना आमच्या आम्हाला मदत करायचं मनात असताना सुद्धा त्यांची राजकीय अडवणूक करून त्यांना तुमचं काम करायला भाग पाडलं आणि त्यामुळे खरं तर तुम्ही आमदार झाला. आणि झाल्याच्या झाल्यानंतर अगदी वर्षा दोन वर्षामध्ये ज्यांनी तुम्हाला मदत केली त्यांच्यावरतीच कुरबुड्या करून आज त्यांना तुम्ही एका बाजूला राजकारणामध्ये कॉर्नर करून ठेवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला. खरं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर माझं पण आम्ही आवर्जून सांगितलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो त्यावेळी आम्ही साहेबांना त्यावेळी पण सांगितलं, साहेब या मतदारसंघात अनेक प्रश्न अजून सुटण्याच्या मार्गावरती आहेत, तुम्ही थोडी सकारात्मक भूमिका घेतली, तुम्ही थोडी ताकद दिली आणि इथं जर लक्ष दिलं तर या मतदारसंघातले अनेक प्रश्न या निमित्तानं तुम्ही सोडवू शकाल. आम्हाला आमदार व्हायचं आहे का, आम्हाला आणखी कुठल्या पदावर जायचं आहे का आणि आमची राजकीय ताकद वेगळ्या पद्धतीने वाढवण्यापेक्षा या मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न जो प्रलंबित आहे आणि सातत्यानं तो प्रश्न आमच्यासमोर सातत्यानं येतो तो सोडवण्याच्या दृष्टिकोनात तुम्ही आम्हाला ताकद आहे एवढी भूमिका मांडली आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आमचं नशीब चांगलं, तुम्हाला सर्वांचं नशीब चांगलं की या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडे हे जलसंपदा खातं या निमित्तानं आणि हे जलसंपदा खातं साहेबांच्याकडे असल्यामुळं ज्या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण इतके वर्ष सर्वजण, मी आवर्जून सर्वजण हा शब्द इथं वापरतो, सर्वजण आपण या निमित्तानं प्रयत्न करत होतो, मग जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी या प्रश्नाला न्याय देण्याचं ठरवलं असेल आणि न्याय देण्यासाठी प्रयत्नशील होऊन राहिले असतील तर त्याचं श्रेय या निमित्तानं आपण त्यांना देणं किंबहुना मी म्हणेन इतक्या शेतकऱ्याला देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, ते ही जबाबदारी आहे. परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितलं असेल की आमदार म्हणतोय मी इतक्या वर्ष केलं, मी असं केलं, मीच करतोय, माझ्यामुळंच मीच आजपर्यंत हे केलं. मी त्याच्यावरती फार खोलात न जातात त्याची सगळी जंत्री कधीपासून हा पत्र व्यवहार झालाय, कसं झालंय, काय झालंय, कुणी कुणी त्यासाठी प्रयत्न केला हे सगळ्याचं माहिती किंवा त्याला लागणारी कागदपत्राचा बंच आदरणीय मुळीपासून या निमित्तानं तयार करून ठेवलेला आहे. फक्त मी या पत्रकार परिषदेमध्ये एवढंच सांगणार आहे की ही योजना पूर्णत्वाला जाण्याच्या निमित्तानं मी परवा सुद्धा चौकामध्ये आपल्याला आवर्जून सांगितलं सर्व पत्रकारांसमोर की कैलासवासी संपूर्ण देशमुखांच्या पासून ते आत्ता असणाऱ्या लोकप्रतिनिधीपर्यंत प्रत्येकानं आपापल्यापर्यंत काम केलं. आम्ही कधीही असं म्हणलं नाही की एकानं कुणीतरी याचं काम केलं एकानं त्याचं श्रेय घ्यावं अशी ही योजनाच नाही. योजनेचं मूळ स्वरूप कुठून पाणी उचललं जातंय ते कुठल्या कुठल्या तालुक्यात जाते आणि अंतिम स्वरूप ती कुठल्या तालुक्यात पोहोचतंय तिथल्या असणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीनं आपापल्यापर्यंत ती योजना पूर्णत्वाला जाण्यासाठी आपापल्यापर्यंत काम केलं. इथल्या नागरिकांनी आपापल्यापर्यंत मग कधी आंदोलन करावं लागले, कधी उपोषण करावं लागले, कधी मोर्चे घ्यावे लागले, कधी पद्मभूषण नागनाथांना नायकोडेन सारख्यांना सातत्यानं पाणी परिषद घ्यावी लागली, कैलासवासी गणपतराव देशमुख सारखे मोठे ज्येष्ठ नेत्यांनी त्यावेळी त्या पाण्यासाठी अनेक वेळा उपोषण किंवा अनेक वेळा या निमित्तानं प्रश्न हा उठवण्याचा प्रयत्न केला. युतीचा काळ असेल, त्यानंतर आघाडीचं शासन असेल, परत शिवसेना भाजपचं काळ असेल आणि त्यानंतर तर आताचं हे महाविकास आघाडी असेल, या सरकारने त्या त्या पद्धतीनं या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला.
त्यावेळी त्यांनी त्याच्यासाठी भाग घेतला. त्यामुळे ह्या गोष्टी आज अंतिम स्वरूपात आपण पाहतो. केंद्रामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी डिलिमिटेशन झाल्यानंतर प्रतीक पाटील खासदार झाले त्यावेळी एआयबीपी मधून ह्या योजनेला फंड यायला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणाचा फंड या निमित्तानं त्यावेळी आला. आदरणीय या जिल्ह्याचे खासदार संजय काकांनी ज्यावेळी बळीराजा योजनेमध्ये केंद्र शासनाच्या या योजनेचा समावेश केला त्यावेळी कोट्यानं रुपयेचा निधी या निमित्तानं या योजनेला. मग मागच्या दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी गडकरी साहेबांनी इथं बोलवून आदरणीय संजय काकांनी ज्यावेळी या योजनेला साहेब तुम्ही भरभरून निधी दिला आणि आम्ही तुमचं कृतज्ञता व्यक्त करतोय आणि त्यांनी त्यावेळी ज्यावेळी कार्यक्रम घेतला त्यावेळी आमदारांना ते दिसलं नाही का? त्यांना त्यावेळी काय वाटलं नाही का की तिथं जाऊन म्हणावं की काय नाही हे पण मीच केलंय? हे त्यांना त्या काय वाटलं नाही. त्यांना व्यक्ती दोष झाला असं माझं म्हणणं आहे. आम्ही ज्यावेळेपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळेजण आग्रहानं काम करतोय आणि मतदारसंघातल्या आता नागरिकांना कार्यकर्त्यांना वाटतं की भविष्यामध्ये ह्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून अग्रेसर म्हणून आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. त्यापासून माझ्यामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा थोडस त्रास होतोय का आणि काय वाटतंय त्यांनाच नाही. आणि त्यावेळीपासून त्यांची भूमिका अशी की सातत्यानं ते आमच्यावरती टीका करतात. ते म्हणतात बेगानी शादी मी अब्दुल्ला देवाना. आता बेगानी शादी जर असती तर दोन वेळा आम्ही पडलो दोन वेळा तुम्हाला पडले. ह्या मतदारसंघाचे माझे वडील दोन वेळा इथं आमदार होते. आता मग बेगानी शादी मी अब्दुल्ला देवाना हे म्हणणं म्हणजे कितपत योग्य आहे? आणि तुमच्यासारख्या 40 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही पण काम करता, तुमच्यासारख्या वैचारिक पण काहीतरी तुमचे आहे का गोष्टी? पण तुम्ही जर असं बोलत असाल हे पण बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला म्हणतात गाव ह्या मतदारसंघात किती आहे तुम्हाला माहित नाही. 92,000 मतदान ज्यावेळी सदाशिव पाटलांना अपक्ष म्हणून होत त्यावेळी काय ह्या मतदारसंघातल्याच लोकांनी मतदान केले ना, आता बाहेरचे कोणी तर या निमित्तानं आले होते. मग तुम्हाला एवढी का वाईट वाटावं असं मी या निमित्तानं बोलतो. खरं तर तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून बैलगाडीतून का होईना जयंत पाटील साहेबांची मिरवणूक काढताय म्हणताय. तुम्ही त्यांना पत्रव्यवहार केलाय आवर्जून तुम्ही त्यांना बोलला. आमचे काहीच अर्थ नाही. ज्यांना काम केलं त्याचं उदो करण्यामध्ये काहीच वाईट नाही. आम्ही सुद्धा राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून ज्यावेळी गडकरी साहेब या निमित्तानं मतदारसंघात आले होते त्यांचं कृतज्ञता व्यक्त करायला आम्ही सुद्धा त्या व्यासपीठावरती गेलो. आम्ही सुद्धा त्या व्यासपीठावरती जाऊन सांगितलं की साहेब बरोबर आहे, तुम्ही सुद्धा या निमित्तानं आम्हाला मदत केली आणि तुम्ही या परिसरामध्ये भगीरथ म्हणून आम्हाला आलाय, तुम्ही मदत केल्यामुळे ही योजना या टप्प्यापर्यंत पोहोचली. आम्ही त्या व्यासपीठावर जाऊन त्यावेळी सांगितलं होतं की साहेब तुम्ही केलेल्या कामाचे पुढचं काम जे वंचित गावांना पाणी द्यायच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब करणार आहेत. आम्ही त्यांच्या पाठीमागं लावलं की साहेब लवकर ही योजना पूर्ण करा. आणि मी त्या भाषणामध्ये सांगितलं होतं की साहेब नजीकच्या काळामध्ये या वंचित गावाचा पाण्याचा प्रश्न सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेब सोडवणार आहे. माझं त्यांना तिथं एवढं मोठं काम करून त्यांना काय वाटलं नाही तर तुम्हाला मित्र आता एवढं झाल्यानंतर वाईट वाटायचं काम काय असा प्रश्न या निमित्ताने मला पडतो. तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा, तुम्ही सर्वांचा नामोल्लेख करावा आणि म्हणावं की अगदी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य कार्यकर्ता असेल ना पत्रकार असेल ना या भागातील परिसरातील हर एक जण असेल या प्रत्येकाने या टेंबू योजनेसाठी काम केलंय आणि मग ही योजना आज पूर्णत्वाला येते हेच तुम्ही म्हणावं अशी अपेक्षा आमची या निमित्त. प्रत्येक वेळी ज्या मतदारसंघात काय करेल ते मीच करतोय, माझ्याशिवाय कोण करू नये किंवा केल्याला हे माझ्यामुळे झाले ही जर भूमिका तुमची असेल तर एवढ्या वर्षी पाणी याला वेळ का लागला ह्याचं पण उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. ह्या मतदारसंघातील अनेक जे सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत त्याची पण या दोघांमध्ये तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे. ह्या मतदारसंघामध्ये नवीन उद्योगधंदे चालू झाले नाहीत ह्याची जबाबदारी पण तुम्ही घेतली पाहिजे. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न आहे त्याची जबाबदारी पण तुम्ही घेतली पाहिजे. अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत की जे अजून सोडवण्याची बाकी आहे मग ह्याची पण जॉईंट व्हेंचर जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. चांगलं झालं तर माझ्यामुळं आणि नाही झालं तर मग आणि कुणामुळं ही भूमिका इथं पुढच्या काळामध्ये चालणार नाही. आणि राष्ट्रवादीचा आमदार करायचं जो विषय आहे तो आदरणीय जयंत पाटील साहेब समर्थ आहेत. त्यांनी जर आम्हाला सांगितलं तर 100% आज तुमच्या समोर सांगतो की राष्ट्रवादीचा आमदार या मतदारसंघात होणार का तर 100% होणार. की आम्ही नाही करणार तर इथली सर्वसामान्य जनता जी पाण्यापासून वंचित होती आणि आता पाणी आल्यामुळे त्याच्या मनामध्ये स्फुल्लिंग आता मोठं झालंय आणि त्याला वाटतंय की ज्यानं काम केलं त्याच्या पाठीशी या निमित्तानं उभं राहायचं नक्की ते गोष्टी घडतील. पण तुम्ही याच्याबद्दल काय बोलायचं काम नाही. तुम्ही एका बाजूला म्हणता की महाविकास आघाडीचं शासन आहे मग तुम्ही लुडबुड इथं राष्ट्रवादीचे आम्ही कोण घेणार नाही. मग महाविकास आघाडीचं जर शासन असेल तर इथं नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसची तुमची नगरपालिका कशाला लुडबुड पाहिजे आहे ना. महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याचीच नगरपालिका आहे. उलट तुम्ही आम्हाला बोलवून घ्या आपण एकत्रित बसूया विकासासाठी विकास काय या परिसराचा केला पाहिजे काय काय बदल केलं पाहिजे त्यासाठी चर्चा करूया.
अहो इथं तुम्हाला सर्वांना माहित असेल संजय गांधी निराधार योजनेची कमिटी सुद्धा तुम्हाला 2.5 वर्षांमध्ये करता आली नाही का? तर तिथे काय तर तो रेशो ना 60-20-20 60 स्थानिक आमदार कुठल्या पक्षाचा असेल त्याचा 20% राहिलेले काँग्रेस आहे. समजा इथं असेल तर शिवसेनेचे 60% पदाधिकारी त्याच्यामध्ये असाल, 20% तिथं काँग्रेसचे असाल, 20% राष्ट्रवादीचे असेल. आमचे 20% येतात म्हणून तुम्ही कमिटीच बनवली नाही, हे जर तुमची राजकीय जर प्रगल्भ असेल तर मग हा मतदारसंघ कुठल्या बाजूला तुम्ही नेऊन ठेवणार हेच आम्हाला या निमित्तानं कळत नाही. मी त्यांना बोलण्या एवढा मी अजिबात मोठा नाही, माझ्या काय फार मोठ्या राजकीय महत्वाकांक्षा नाही, परंतु तुमचं जे वागणं आहे, तुमचं जे बोलणं आहे आणि तुम्ही जे सांगताय त्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुम्ही सांगता एक आणि वागता वेगळं, ही भूमिका तुमची दुटप्पे ती तुम्ही या निमित्तानं बदलली पाहिजे. तुम्ही ज्येष्ठ आहात, माझे वडील तरी आहात, तुमच्याबद्दल माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यानं असं बोलणं हे सुद्धा मला माझ्या दृष्टिकोनात सुद्धा कमीपणाचं किंवा माझे माझ्यावरती झालेले चांगले संस्कार बाजूला ठेवून आज या निमित्तानं तुमच्या बद्दल बोललं पाहिजे. तुम्ही पाण्याच्या विषयी पत्रकार परिषद घ्या, तुम्ही धन्यवाद व्यक्त करा आणि काही चांगल्या गोष्टी करा. तुम्ही राष्ट्रवादीचं काँग्रेस बघू हिंमत आहे का, दाखवतो मास आहे का, याचं तुमचं अहंकार या निमित्तानं दिसतोय. पाठीमागे तसंच झालं, आम्ही तुमच्या तब्येतीविषयी कधीही काही बोललो नव्हतो तरी तुम्ही म्हणला नाही 2032 पर्यंत मी फाटी शिवून देते. अरे असं काय नाही ना, ग्रेड कोण कुणाला धरते, पुढचं कुणी बघितलंय, उद्याचा दिवस कुणी बघितलाय, इथला पुढचा क्षण कुणी बघितलाय, एका बाजूला ही परिस्थिती असताना असं एवढं अहंकाराची भाषा आपल्याला शोभत नाही. सगळेजण मिळून काम करूया, परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या निमित्तानं आज महाविकास आघाडी एवढं मोठं काम करत असताना जर आपण सगळ्यांनी एकत्रित केलं तर उद्या भविष्य ठरवतील ना. काय एकत्रित असं तर एकत्रित लढवतील. जयंत पाटील साहेब आहेत, आदरणीय सदाशिवभाऊ पाटील आहेत, आदरणीय मुळीक बापू आहेत, सगळे कार्यकर्ते योग्य वेळी योग्य निर्णय नक्कीच घेऊ. आणि जर तसंच असेल तर आम्ही पण या निमित्तानं तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटतच असेल ना मग तुम्ही राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जाऊया आणि 100% राष्ट्रवादी काँग्रेसचे जर आम्हाला उमेदवारी किंवा आमच्या कुठल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलं की तुम्ही उभा राहायचा आहे तर 100% या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार हे या निमित्ताने मी रोखठोकपणे या निमित्ताने तुम्हाला सांगतो. असं तुम्ही कुणाला कमी लेखू नका. आम्ही राजकारणात कधी कुणाला कमी लेखत नाही. आम्हाला सुद्धा मागे असं वाटत होतं की आमचा पराभव होणार नाही, पण 2 वेळा आमचा देखील पराभव झालाय हे सुद्धा मोठ्या मनाने आम्ही मान्य करतोय. पण असं कधी सत्तेवरती आल्यानंतर सत्तेची कुमकुमी आणि मस्ती कधीही येऊन देऊ नये हे तुम्हीच बऱ्याच वेळा आम्हाला सांगता. आम्ही पण या निमित्तानं तुम्हाला त्याची जाणीव करून देतो. तुम्ही सुद्धा जिथे आहात तिथं तुम्ही काम करा, चांगल्या पद्धतीचं काम करा. या मतदारसंघात अनेक प्रश्न ते सोडवायसाठी तुम्ही या निमित्तानं काम करावं अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. एक दुसरा एक विषय या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. परवाच अनवाडी ग्रामपंचायतीनं ही एक पाणीपुरवठा योजना या निमित्तानं मंजूर झाली. 1 महिन्यापूर्वी सरपंच असतील, डेप्युटी सरपंच असतील आणि त्यांचे काही गावातील पदाधिकारी असतील यांनी आदरणीय जयंत पाटील सॉरी आदरणीय संजय काकांना बोलवून तिथं भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला आणि ती योजना पूर्णत्वाला जाण्याच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी केलेल्या होत्या. तरी परंतु माझ्या हस्ते तिथं भूमिपूजन झालं नाही आणि मी त्या मला त्याला कार्यक्रमाला मला बोलवलं नाही, म्हणून आमदारांनी आज त्या झालेल्या योजनेचं पण भूमिपूजन करायचा घाट या निमित्तानं घातलंय.